सुलतान हा या वर्षीच्या आतुरतेने वाट पाहत असलेल्या चित्रपटांमधला एक. सलमान खानचे चाहते तर ह्यासाठी आतुरतेने थांबले आहेत. त्यात ईदच्या सणालाच सलमान खानचा चित्रपट म्हणजे तो पूर्णपणे हाऊसफुलच असणार. सलमान खान सुलतान मध्ये एका रेसलरची भूमिका निभावणार आहे आणि ह्याच्या ट्रेलर नंतर तर लोकांची उत्सुकता अजूनच वाढली. यातील गाणीही चांगली चालली आहेत. चित्रपटाचे प्रमोशन जोरदार चालू आहेतच आणि हल्ली हिंदी चित्रपट मराठी शो चला हवा येऊ द्यावर पण येत आहेत. या शो ची पॉप्युलॅरिटी हिंदी कलाकारांकडे पण पोहोचली. शाहरुख खान हा फॅनच्या प्रमोशन साठी चला हवा येऊ द्यावर आला होता आणि अर्थातच हा भाग अजूनच जास्त गाजला. त्यानंतर हा शो पॉप्युलर अजूनच झाला. त्याचबरोबर बाकीच्या हिंदी चित्रपटांनीही याची दखल घेतली आणि अजून काही हिंदी चित्रपटांचे प्रमोशन्स या शोवर करण्यात आले. जॉन अब्राहम, सोनम कपूर आणि हल्लीच विद्या बालन ही येऊन गेली. आता सुलतानच्या प्रमोशन साठी सलमान खान ह्या मंचावर येणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या भागाचे शूटिंग हल्लीच करण्यात आले. सलमान खानने ह्या मंचावर खूप हसून खेळून मजा केली. भाऊ कदम यांनी सलमान खान बनून त्याची बरीच नक्कल करून दाखवली. सलमानला प्रत्येक कलाकारांचे काम इतके आवडले की त्यांनी सगळ्यांना मिठी मारून ते व्यक्त केले. शेवटी शेवटी तर झिंगाट गाण्यावर सगळ्यांनी डान्सही केला. भाऊ कदमचा ठरलेलं शांताबाईवर सलमान बरोबर त्याने डान्स केला. चला हवा येऊ द्याचा हा भाग पाहायला विसरू नका. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.